अमेठी मतदारसंघात काँग्रेसच्या अमिताभ सिंग आणि भाजपच्या गरिमा सिंग यांच्यात लढत आहे अमिताभ सिंग या मुळच्या मुंबईतील आहेत त्यांचं माहेरचं आडनाव कुलकर्णी आहे परंतु अमेठीचे महाराजा संजय सिंग यांच्याशी लग्न झाल्यानंतर अमेठीतच त्या स्थायिक झाल्या अमिताभ सिंग यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी अमेठीतील काँग्रेसचे उमेदवार अमिताभ सिंग यांच्याशी केलेली ही खास बातचीत माझं एज्युकेशन तिकूडचं आहे आणि मी सध्या तिकुडचीच होते पण आता लग्नानंतर अमेठीला माझे करीब करीब पंचवीस सव्वीस वर्ष झाली आहेत तर मी बोलते mm. मराठी पण जरा असं वाटतं मला की कॉन्फिडन्स नाही आहे आणि मला इथे आल्यानंतर सुरुवातीला थोडासा डिफरन्स होता ॲडजस्टमेंटमध्ये मला थोडासा फरक वाटला पण आता असं वाटत नाही हे माझं घर आहे आणि मला अमेठीच्या लोकांनी खूप प्रेम दिलेलं आहे सो मी खूपच कम्फर्टेबल आहे इथे महाराष्ट्राची आठवण येते माहेरची आठवण येते कधी आणि इथं काय वाटतं ते आठवण तर येते माझे सगळे दोस्त मित्र लहानपणीच्या सगळ्या सखी सहेलिया सगळ्या मुंबईला आहेत माझे सगळे नातवंड पण मुंबईला आहेत पण मला फारसा टाईम मिळत नाही की मी परत परत तिकडे जाते पण अमेठीचे पण माझे खूपशे लोक हजारो लोक तिकडे आहेत सो मी जेव्हाही अमेठीच्या लोकांना भेटायला जाते तेव्हा मी माझ्या नातवंडांनाही भेटून घेते एक शेवटचा प्रश्न तुम्ही तर परिवाराबद्दल सांगितलेला आहे आणि परिवारामध्ये जो मुलगा जो असतो मोठा मुलगा जो असतो तो परिवाराचं संरक्षण करत असतो परंतु आता विषय मुलावरूनच चाललेला आहे मोदीजी म्हणतात की लिया बेटा हूं यूपी का तर काय वाटतं की यू पी हे त्यांचे मायबाप आहेत आणि हा मुलगा आपलं कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडतो ते जेव्हा आले इथे आणि यू पी त्यांना गोद घेणार होती तेव्हा ते संपूर्ण मनाने आले नव्हते त्यांनी एक पाय गुजरातमध्ये ठेवलेला आणि एक पाय बनारसमध्ये ठेवलेला जेव्हा बनारसची सीट जिंकले तेव्हा त्यांनी गुजरात सोडली तर मला असं वाटतं की त्यांना आपल्या माता पितामध्ये फारसा भरोसा नव्हता आणि आता आले आहेत तर त्यांनी तीन वर्ष फक्त मंचावर उभे राहून घोषणा केली आहे पण उत्तर प्रदेशसाठी जमीनवरती काही केलेलं नाही आहे सो so, इकडचे माबा मा, त्यांचे आई वडील पण हेच म्हणतात की आम्ही तुम्हाला गोद घेतलं आहे पण तुम्ही मनानी आलायत की नाही आलाय हाच एक प्रश्न आज उत्तर प्रदेशासमोर हो आहे हाच एक प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सुद्धा म्हणतात की आधे मनसे कोई बडा नाही होता आधे मनसे कोई खडा नाही होता मग मोदीजींनी अर्ध्या मनानं गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये यायचं कारण काय आहे हे आता निकालातून स्पष्ट दिसेल रामराजे शिंदे झी मीडिया अमेठी झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे